कसे आहात तुम्ही सर्वजण? प्रार्थना करते की तुम्ही सर्वजण चांगले असता आणि हा तुमच्या आशीर्वादामुळे आम्ही सर्वजण चांगले आहोत. तर आज माझ्यासाठी खूप इमोशनल असा मोमेंट आहे, कारण की आज माझा आहे लास्ट वर्किंग डे. फर्स्ट कंपनी सर्वांची स्पेशल असते आणि त्याच्याशी जुळले लोक पण स्पेशल असतात. तर फायनली 3.2 म्हणजे 3 वर्ष 2 महिने नंतर माझा लास्ट वर्किंग डे आला आहे atos-syntel. तर असं खूप हेवी वाटतं, कारण की फर्स्ट जॉब आहे, स्पेशल असतो. पण आपल्याला म्हणजे ग्रोथ करणं पण आवश्यक असतं म्हणून. तर चला मग पॅकिंग चालू आहे, आता पीसीला मस्त पॅक करणार आहे. पॅकिंग करायला घेतली आणि इथं हा हनी आलाय आणि त्रास दे. काय करणार बाळा तुझं तिथं? आणि चल बाजूला सर, तुला हेअरवेल पाहिजे ते बस इथे बस. खूप आगाव करायला लागतं हनीला आणि बघ घाबरला पण पॅकिंग झाली. एक लास्ट टाइम माझ्या आईडीसोबत आय एम गोइंग टू मिस दिस. आईडी उलटी घातली आहे. तयारी झाली आहे, मी पेन रिक्षामध्ये बसले आणि असिस्टंट बाजूला आहे. आणि हां, मास्क घालायला विसरले नाही आहे, मास्क आहे. रिक्षामध्ये बसलो की झाला पाऊस सुरू. हे बघा असं बारीक बारीक पाऊस थेंब पडले काचेवरती रिक्षाच्या. फायनली आम्ही पोचलो आहे आता MIDC IT पार्कमध्ये तलावडेला. आणि फर्स्ट कंपनी जी आहे ते आहे ती आहे कॅप जेमिनी. भरपूर कंपनीज लागतात जसं की फुजित्सू. कॅप जेमिनीचं कॅम्पस खूप मोठा आहे. हे बघा सगळं कॅप जेमिनीचं कॅम्पस आहे. आणि आता आम्ही चाललो आहे atos-syntel खरे. हे बघा वाव, फायनली पोचलो आहे आम्ही atos-syntel. असं डोंगरावरती आहे atos-syntel म्हणून इकडं सगळीकडे ग्रीनरी आणि मेंटेन पण खूप छान केलं आहे. आणि फर्स्ट आहे हे साईडला, लेफ्ट साईडला पार्किंग atos-syntel. आणि हे आहे मेन गेट. पहिलं पास घ्यावा लागेल प्रेरणासाठी, कारण की ती विजिटर आहे म्हणून विजिटर पास यासाठी. आणि मला काही डिटेल्स सबमिट करावं लागतील आणि मग एंट्री भेटणार आहे मध्ये. तर सगळे फॉर्म फिलिंग केल्यावरती आता आम्ही आलो आहे आमध्ये. हे आहे S1 बिल्डिंग, ती आहे S2 बिल्डिंग आणि आम्ही असं रेझॉर्ट टाईप वाटतं ना, असं खूप छान वाटतं, रिच वाटतं असं सगळे बघून. आणि खूप छान वाटतं थंडगार. हेवी असल्यामुळे नंतर मी सिस्टीम प्रेरणाकडे दिलं थोड्या वेळासाठी. आणि हे हाय S3 आम्ही एंट्री मारली. आता आम्हाला रोलिंग गेट थ्रू जायचं आहे S8. मेंटर इतकं छान केलं आहे आणि वातावरण पण एवढं सुंदर आहे. सगळीकडे असं मस्त हिरवंगार असं आणि छान फुलं, फुलांचा साडा पडलेला मस्त वाटत होतं. आणि मेन म्हणजे atos-syntel खूप छान काळजी करतात झाडांची सुद्धा. पेनूला पण आता जड झालेला आहे तर मला घ्यावा लागेल आता थोड्या वेळासाठी सिस्टीम. आणि हां, बिल्डिंग एसेट बिल्डिंग आली आहे म्हणून काही काळजीचं कारण नाही माझ्या. 64 मेगापिक्सल. नवीन मोबाईलची तारीफ काही केली मॅडमने तर फोनचे सगळे फीचर सांगले. आणि हे मी आहे, मी आता सिस्टीम पकडला आहे. आणि आम्हाला जायचं आहे तिकडे. अरे इकडे नाही, आपल्याला जायचं आहे तिकडे. हां तिकडे तिथे एम्प्लॉईज काम करत आहेत ना, तिथे जायचं आहे आपल्याला. आणि हां, झालं आहे सगळं सबमिशन आता. आणि रजिस्टर्डला एंट्री पण केली आहे. सगळं कीबोर्ड माऊस सगळं सांगितलं की बाबा इथं ठेवलं आहे म्हणून. फायनली डेस्कटॉप सबमिट करून झालं आहे. आणि आता आम्ही जाणार आहे रिव्हर साईडला, तिथे थोडेसे फोटोज काढणार आणि ट्रेनला पण बघायचं तर रिव्हर साईड कसं. तर मग बघूया, बघणार आहे. तर इथून जाय बघा, एवढे छान फोटोज काढले पण तरी विश्वास नाही आहे की बाबा छान फोटोज काढले. तुम्ही क्रॉस चेक करायचं साहेब. शी रिव्हर साईड एरिया.
दिवसानंतर रिवर साईडला आल्यामुळे खूप छान वाटत होतं. आणि इथे पेनू सांगत होते बाबा माझे फोटोज खूप छान आले म्हणून. आणि हां मी पण फोटोज काढून घेतले का नाही काढणार, मेमरीज सर पाहिजे ना बाबा म्हणून. आणि पेनूचे तर विचित्रपणा चालू होतं, हे काय करत होते काय माहिती. पेनू काय चालू आहे काय चालते म्हणजे फोटो काय काय दिवस आले तुम्ही बसायचे का रोड वरती बसून फोटोज काढलेत मॅडमने. ते फोटोजचे काही तिने पाहिले इंस्टाग्रामला आणि तिला तशा प्रकारे फोटो पाहिजे. आणि इथे मी तिचा फोटो काढते. इथे मी Here we have lots of memories of from training period and everything. Peno khup memories aitu maithe ka ite ite ata chalo with let's go, it's already getting late, khup ushir hote, chal na jao. Kay karayche tula ata na ite photos kadayche manun alo ite. झाले आहेत रिवर्स साईडला फोटोज काढून आत्ता. आणि आता आम्हाला जायचं आहे एस सिक्सला. तर पेनला अलाउड करणार नाहीत, फक्त मी माझ्या फ्लोरला जाऊन माझं जे सामान आहे ते घेणार. सामान म्हणजे काही नाही, फक्त एक गणपती बाप्पांची मूर्ती आहे जे मला प्रेरणाने गिफ्ट केली होती म्हणून ती स्पेशल आहे, ते घेणं तर बनत आहे म्हणून. हे आहे S6 एरिया, S6A आणि S6B ब्लॉक. आमचा फ्लोर जिथं आम्ही बसून काम केलं आहे, खूप सारे मेमरीज एकत्र म्हणजे जमा केले आहे, जिथं आमची मीटिंग झाली आहे. आणि हा काय हा बोर्ड उलटा पडला आहे, त्याला नीट ठेवला पाहिजे. EM माझ्या टीमचं नाव EM. या पूर्ण बेमध्ये माझी टीम बसायची. आणि हा या बेमध्ये मी बसायची. तिथे वॉशरूम पण सोडला नाही, वॉशरूममध्ये पण फोटोज काढले. ही आहे ती बाप्पांची मूर्ती जी पेनूने मला दिली आहे. सुंदर आहे ना. आयडी पण सबमिट करावं लागेल, खूप वाईट वाटतं. आणि हा तुम्हाला कॅन्टीन दाखवायचं राहिलं म्हणून हे बघा, हे आहे कॅन्टीन. मस्त आहे ना. चाललो आहे आता ID सबमिट करायला मेन गेटला आणि मग तिथूनच एक्झिट घेणार आहे. खूप वाईट वाटत आहे असं एंट्री ॲज अ फ्रेशर केली आणि एक्झिट ॲज अ एक्सपिरियन्स आलो. तर हा होता आजचा ब्लॉग. जर आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.